पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज पडते. 271 मतदान केंद्रात हे मतदान पार पडते. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल न्यायला मनाई करण्यात आली. कोकण आणि मुंबईत हे मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जवळपास 70,000 पदवीधर मतदारांनी नोंदणी केली. मुंबई पदवीधर उमेदवार विलास पोतनीस यांनी बाभई म्युनिसिपल शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जरी पाऊस असला तरी मतदान कमी पण शिवसेनेचा विजय नक्कीच होईल असा विश्वास पोतनीसांनी यावेळेला व्यक्त केला. मुख्यत्वे ही चौरंगी लढत होतीये, त्यात थेट शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. विलास पोतनीस हे शिवसेनेचे तर भाजपकडून अमित मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप पुरस्कृत पुरोगामी पदवीधर आघाडीचे राजू कुर्डे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत मनसेचा पाठिंबा मिळवलेले राजू बंडगर हे उमेदवारही आपलं राजकीय भवितव्य आजमावत आहेत. चारही उमेदवारांना स्वतःच्या विजयाचा आत्मविश्वास आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, पावसाचा परिणाम काही झालेला दिसतोय? सुवर्णा, मुंबईत पावसाची संततधार आहे, तरी मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी मतदारांमधला उत्साह कमी नाही आहे. सध्या मी एल्फिस्टन रोड येथील म्युनिसिपल शाळेत आहे. आपण बघू शकाल ही थेट मतदान केंद्रावरची दृश्य आहेत. मतदान केंद्राबाहेर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पदवीधर आणि शिक्षकांच्या रांगा लागलेल्या आहेत. कार्यालयावर जाण्याआधी जागरूक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत. सध्याची ही थेट दृश्य आहेत. सकाळी 7 वाजता ही मतदानाची प्रक्रिया पार पडायला सुरुवात झालेली आहे. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. आपण आता थेट काही पदवीधर मतदारांशीच बोलणार आहोत. मतदानाचा जे हक्क बजावण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रावर आले, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? सर, सांगाल की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावत आहात, अपेक्षा पूर्ण होत आहेत? तशा बऱ्याचशा होत आहेत आणि काही होत नाही आहेत. तरी काय अपेक्षा आहे पदवीधर मतदार? पदवीधर म्हणजे जी कामं जी व्हायला पाहिजे ते पूर्ण होत नसेल, पण तो बरेचशा होत आहेत. मॅम, आपण काही सांगाल की पदवीधर मतदार म्हणून तुम्ही काय आवाहन कराल अन्य मतदारांनाही, आणि मतदान करताना काय नेमके मुद्दे लक्षात घेतात? ज्या एज्युकेशनल नीड आहेत त्या लक्षात ठेवून फक्त माणसाने मतदान करावं, बस एवढंच एक्सपेक्टेड आहे. बाकी कुठलं हे आहे म्हणजे एकाच ठराविक ह्याला वोट करायचं हे सोडून त्याचं एज्युकेशन वगैरे बघून वोट केला तर लढे जण. बाहेर पाऊस आहे तरी मतदानात जाण्यासाठी आले, कार्यालयीन वेळ मॅनेज करूनच आलं सगळं. सर, तुम्ही काही सांगू बोलू इच्छिता की काय तुमच्या नेमक्या अपेक्षा आहेत? अपेक्षा तो ये है कि कोई एजुकेशन पे ज़्यादा फोकस रहे, दैट इज़ बेटर, दैट इज़ एन इम्पॉर्टेंट थिंग. सो इफ यू कम एंड वोट, द मोर पीपल कम एंड वोट विल हेल्प इन चेंजिंग दिस सिस्टम. वी कांट जस्ट एक्सपेक्ट दैट द सिस्टम शुड चेंज ऑटोमेटिकली, वी हैव टू पार्टिसिपेट, सो दैट विल हेल्प इन चेंजिंग दिस सिस्टम. मतदारांच्या अपेक्षा आहेत उमेदवारांकडून की एकंदरीत मतदारांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, पण पाऊस असला तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे सगळे मतदार इथे आलेले आहेत, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. दिनेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.